धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बिजूधावडी ग्रामपंचायत मध्ये मनरेगा अंतर्गत 100 दिवसांपेक्षा जास्त मजुरी केलेल्या मजुरांना बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित ठेवल्याचा आरोप मजुरांनी रोजगार सेवक आणि ग्रामसेवकावर केला असून शेकडोच्या संख्येत मजूर धारणी पंचायत समितीवर धडकले. या प्रसंगी शिवसैनिक शैलेंद्र मालवीय यांनी या मजुरांची बाजू घेत धारणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश पाटील यांना निवेदनाद्वारे मजुरांना सहकार्य करण्याबाबत विनंती केली आहे. मनरेगा अंतर्गत 100 दिवसापेक्षा जास्त काम केलेल्या मजुरांचे बांधकाम कामगार नोंदणी करण्यात आली होती, मात्र रोजगार सेवकाने सदर नोंदणी फॉर्म ग्रामपंचायत कार्यालयातच राहू दिले व याबाबत ऑनलाईन नोंदणी केली नाही. तदनंतर मजुरांनी याबाबत विचारणा ग्रामसेवकाला केली असता त्याने मुदत संपल्याची कारणे सांगून मजुरांना उडवाउडवीचे उत्तरे दिले असा आरोप सुद्धा गावकऱ्यांनी लावला आहे. आता सदर प्रकरणात गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी सत्यबाजू तपासून योग्य ती कारवाई करण्याबाबत आश्वासन दिले आहे. तश्मीन शेखसह सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.